व्हॅलेंटाईन डे म्हणजे तरुणांसाठी आणि तरुणींसाठी आणि विशेषतः प्रेमीयुगलांसाठी एक पर्वणीचा आहे. खरं म्हणजे दोन मनांचं मिलन या भावना ज्या आहेत त्या तरुणपणी कुठल्याही वयात, म्हणजे त्याला वयाचं बंधन असं असं नाही आहे, पण या भावनेकडे आपण कसं बघतो, कसं बघायला हवं, या सगळ्या गोष्टी आपण ज्या आहेत त्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जाणून घेऊया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासोबत जी अस्ती आहे किंवा जी मोठी व्यक्तिमत्व आहे त्यांनी देखील प्रेमविवाह केला आणि तो अशा काळात केला की जेव्हा रोजगाराच्या काही संधी हातात नसताना, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका आमदाराच्या मुलीबरोबर त्यांनी जे प्रेमप्रकरण जे आहे ते सुरू केलं आणि आता ते स्वतः देखील आमदार झालेत. आपल्यासोबत आहेत प्रसाद लाड, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. खरं म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपली भेट होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप लोकांना याविषयी उत्सुकता आहे, कारण आपण मागे पण एकदा विषय आला होता की प्रेम प्रकरण हा जो विषय होता, खरं म्हणजे ते गंभीरने सांगितलं पण खऱ्या अर्थानं आजची काळाची गरज पडते आणि विशेषतः म्हणजे लोकांना ते जाणून घेणं देखील महत्वाचं आहे. कसे दिवस होते तुमच्या कॉलेजचे? नाही, खरं तर त्यावेळेला सर्वसामान्य मराठी कुटुंबातला मुलगा, चाळीत राहणारा मुलगा आणि एमडी महर्षी दयानंद कॉलेजमधलं कॉलेज, अचानक 2-3 महिन्यांनी एक मुलगी कॉलेजमध्ये येते काय, तिच्याबरोबर लोक येतात काय आणि ती कॉलेज जॉईन करते काय, आमच्या ग्रुपमध्ये जॉईन होते काय आणि मैत्री होते काय. खरं तर नीताशी मैत्री झाली तेव्हा फक्त मैत्रीण म्हणूनच मैत्री झाली आणि जवळजवळ 1-1.5 वर्ष आम्ही मित्रमैत्रीण म्हणून आम्ही लोकांबरोबर जाणं, फिरायला घेऊन जाणं, आणि तेव्हा तिच्याकडे वडील आमदार असल्यामुळे पैसे असायचे, आम्हाला 100 रुपये पाहायला मिळायचे नाहीत, तिच्याकडे 2-4 हजार रुपये नेहमी खिशात असायचे. मग सकाळचा ब्रेकफास्ट तिने करवायचा, दुपारचा वडापाव तिने खायला घालायचा, पिक्चरला तिने घेऊन जायचं, मोटरसायकलचं पेट्रोल तिने भरायचं आणि मग असं करत 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 ते मैत्री एवढी झाली की एक दिवस असं वाटायला लागलं की अरे मैत्रीमध्ये पण आम्ही एकमेकाशिवाय राहू शकत नाही का. मग रविवारची सुट्टी असली तरी भेटायचं, मग कुठेतरी मोटरसायकलनी भेळ खायला जायचं. मग त्याचं रूपांतर कधी प्रेमात झालंय कळलंच नाही. हम देखतही रह गए और प्यार हो गया. नाही, पण एका आमदाराची मुलगी आहे भीतीने वाटली, कारण तेव्हा आमदार आता देखील तेच प्रतिष्ठा देखील आहे, पण 25 वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं वलय या पदाला होतं आणि जो दरारा होता कुठेतरी त्याची भीती नव्हती वाटली. मी तुम्हाला खरं सांगतो की बाबुराव भापसे ही व्यक्ती नुसती आमदार नव्हती तर ती एक मुंबईमधलं वजनदार महाराष्ट्रातलं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे मुंबईचा अंडरवर्ल्ड असेल, मुंबईचा पोलीस दल असेल, मुंबईचा राजकीय असेल, युनियन क्षेत्र असेल, यामध्ये त्यांचा एक दबदबा होता, एक लोकांमध्ये त्यांच्याबद्दल भीती होती आणि मला खरंच माहीत नव्हतं. मी तर प्रेम केलं आणि नंतर जेव्हा मला कळलं की कोणाची मुलगी आहे त्याच्यानंतर कळलं, पण वय लहान होतं, एकमेकावरती प्रेम होतं, प्रेम केलं आता काय बोललो, जो होगा व देखा जायगा ते करून लग्न केलं आणि योगायोग म्हणावा लागेल किंवा कदाचित तिच्या पायाचा योग असेल, तिचं नशीब असेल, वडिलांनी रिॲक्ट केलं नाही. नाहीतर ज्या वेळेला मी लग्न केलं तेव्हा मला वाटतं मी एका TV मुलाखतीत, आपल्याच चॅनलच्या मुलाखतीत मी सांगितलं की अतुल सरांनी ती मुलाखत घेतली होती की अक्षरशः मुंबईच्या दगडी चाळीपासून चेंबूरपर्यंत सर्व मला शोधाशोध चालत होता. बरोबर. आणि एवढा दबदबा त्या माणसाचा होता, पण मी लग्न केलं. आता मीही तेव्हा विचार केला की ह्याला जर मला मारायचं असेल तर पहिला मुलीच्या नवऱ्याला मारावं, त्यामुळे ते झालं आणि ते त्यावेळेला होऊन गेलं, पण प्रेम खरं होतं म्हणून ते टिकू शकत. पण कोणी प्रपोज केलं होतं? मी तुम्हाला खरंच सांगतो, प्रपोज कोणी केलं हे आजही आम्ही दोघे सांगू शकत नाही. दोघे एकमेकांमध्ये फार मैत्रीमध्ये गुंतलेलो होतो. ऑब्वियस असं म्हणायला हरकत नाही की पहिला किडा मीच सुरू केला, त्याच्यामुळे प्रपोज माझ्याच कडून झालं हे सांगताना मला बिलकुल काय वाटत नाही. पण भीती वाटली नाही की अरे आपलं पुढे काय होईल, कशा पद्धतीने आपण, कारण तेव्हा रोजगार नव्हता, एका चाळीतल्या मराठी कुटुंबातला मध्यमवर्गीय आणि पैसे नसलेला, खिशात पैसे नसलेला मुलगा, अशी परिस्थिती असताना की बाबा आपण एखाद्या मुलीची जबाबदारी घेऊ शकतो का, पुढे काय होईल, कशा पद्धतीने आपण एकूण संसार करू, वडिलांसमोर कसं जाऊ, या सगळ्या काय मनात होतं सगळे विचार? खरं तर सांगतो त्यावेळेला ते बालिश मन होतं, प्रेमाच्या बलीकडे काही दिसत नव्हतं. लग्न करू मग बघू, काहीतरी रोजगार करू, आणि गमवण्यासारखं काहीच नव्हतं, जे होतं ते सर्व शून्यच होतं आणि त्यातूनच विश्व निर्माण करायचं होतं. म्हणजे जे कमवलं तर प्लस 1 होणार आहे, मायनस 0 तर होणारच नव्हतं.
त्यामुळे डेअरिंग केली आणि माझी आई थोडीशी तशी फार मॅच्युअर्ड आणि बिंदास्त होती. मी लग्न केल्यानंतर तिला सांगितल्यावर म्हणाली ठीक आहे, आम्ही जोपर्यंत कमवतो तोपर्यंत एक वर्षभर तुला आम्ही प्रयत्न कर काहीतरी करायचा. आणि बायको ही खमकी होती आणि ती म्हणाली की आपण दोघे मिळून काहीतरी करू, दोघे मिळून नोकरी करू, दोघे मिळून व्यवसाय करू. पण पहिल्या दिवसापासून माझ्या डोक्यात होतं की स्वप्नच होतं माझं, मी करीन तर व्यवसाय करीन, मी नाही तर राजकारणात जाईन. आणि ते झालं. मग त्याच्यामध्ये व्यवसाय मिळाला, मेहनत केली, खूप मेहनत केली. म्हणजे आज लोकांना जो प्रसाद लाड दिसतो तो कदाचित प्रसाद लाड 25 वर्षापूर्वी जो होता तो पाहायला फार, आता माझ्या लग्नात जवळ जवळ 33 वर्ष होत आहे. एका छोट्या उद्योगाची सुरुवात मी देखील पाहिलेली आहे वडाळ्यामध्ये. एक पहिली प्रतिक्रिया काय होती घरातली की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सांगितलं आई वडिलांना किंवा घरात कुटुंबातल्या कोणाला सांगितलं असं, पहिली प्रतिक्रिया काय होती की बाबा मी असं करतो आणि ते पण अशा आमदाराच्या मुलीबरोबर की ज्याचं खूप मोठा दबदबा आहे. खरं तर ती कोणाला सांगायला वेळच मिळाला नाही, केला आणि मग सांगितलं. ओके. त्याच्यामुळे प्रतिक्रिया द्यायला कोणाकडे काहीच नव्हतं. पण त्या काळातही माझ्या आईनी आणि वडिलांनी हिंमत करून नीताच्या वडिलांकडे ते गेले आणि त्यांनी जाऊन सांगितलं की आमच्या मुलांनी तुमच्या मुलीबरोबर लग्न केलंय. तर त्यांनी काहीच रिॲक्ट केलं नाही. आणि मग ज्या वेळेला नीतानी त्यांना 2 दिवसांनी फोन केला तेव्हा ते म्हणाले बेटा तुझ्यावरती प्रेम होतं, आता तू लग्न केलंस, तू ठरवून केलंस, आता तू आणि तुझं नशीब. आणि माझ्याशी त्यांचा संवाद कधीच जास्त झाला नाही. मला फक्त त्यांनी एवढंच सांगितलं होतं आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर पहिला स्वतःच्या पायावर हिंमतीने मोठा हो. आणि त्यावेळेला मी विद्यार्थी दशेच्या राजकारणात होतो, सेनेटच्या निवडणुकीत होतो. तर तुला, मला असं वाटतंय तुला राजकारणात यायचंय, पण राजकारण पुढचं राजकारण फार वेगळ्या टप्प्याचं आहे. जो क्षमतेने ताकदवर असेल, आर्थिक क्षमतेने ताकदवर असेल, जो व्यवसायाने ताकदवर असेल, ज्याची आर्थिक परिस्थिती मजबूत असेल, तोच राजकारणात टिकू शकेल. त्याच्यामुळे पुढच्या काळात हे भ्रष्टाचाराचं राजकारण संपून हे कॉर्पोरेट पॉलिटिक्स सुरू होईल. त्यामुळे जर तुला राजकारणात जायचंय तर त्याच्या आधी तुला स्वतःला सक्षम कर, मजबूत कर. आणि ते मला आजही आठवत. म्हणजे मार्गदर्शक, सासरे मार्गदर्शक पण झाले. दोन शब्दासाठी बोलले होते पण ते मार्गदर्शक बोलले होते. जेव्हा लग्न झालं कुठे जायचं काय माहिती नव्हतं, 2 दिवस कसे होते लग्न झालं तेव्हा? पहिलं तर पळून जाऊन आम्ही डोंबिवलीला होतो. डोंबिवलीला माझ्या काका काकींकडे मोठे काका राहत होते, त्यांचंही छोटंसं घर होतं, त्यांच्या घरात राहिलो. तेव्हा मोबाईल फोन नव्हते, लँडलाईनवर फोन करून विचारायचं कोण आलं का, कोण आलं का, कोण आलं का. मग त्यांच्या घरी नीता त्यांच्या वडिलांच्या PM कडे फोन करून विचारायची की बाबा काय बोलले का. कारण त्यांना तिची रोजची सवय होती. संध्याकाळचं जेवण तिने द्यायचं, सकाळचा चहा तिने द्यायचा, आलेल्या पाहुण्यांना चहा तिने द्यायचा. आणि तो त्यांची आणि तिची बॉन्डिंग होती, प्रचंड बॉन्डिंग होती. आणि तिला आई नव्हती, त्याच्यामुळे जे काय तिने प्रेम जे तिला मिळालं ते लहानपणापासून वडिलांचंच मिळालं. त्याच्यामुळे ती त्यांची बॉन्डिंग होती. पण फार स्टबन आहे ती. पण वडिलांसारखी ती स्टबन आहे. एखादी गोष्ट जिद्द केली की मी नाही करणार तर नाही करणार, मी करणार तर मी करणार. आणि त्याच्यामध्ये मग त्यांच्याकडे तर आम्ही गेलो त्यावेळेला, त्यांनी तर ह्याच भाषेत सांगितलं जे मी मगाशी सांगितलं. आणि 2 दिवस तिथे डोंबिवलीत गेले. मग एक दिवस परळमध्ये आम्ही एका आमच्या मित्राच्या घरी राहिलो. आणि आता तेही नाव तुम्हाला सांगायला हरकत नाही, पांडू पावले म्हणून एक त्यावेळेची परळ मुंबईमधली एक मोठं वर्ग असतो. आणि ते वारले होते तर त्यांच्या म्हणजे वहिनी आता आहेत, आता त्यांचा मुलगाही अमर आहे, त्यांच्या घरी एक रात्र काढली. आणि मग नंतर आम्ही घरी आलो. आणि घरी आलो त्यावेळेला परळमध्ये घर होतं. आणि मग आम्ही अँटॉप हिलला पहिल्यांदा शिफ्ट झालो. बरोबर. आणि मग रोजगारासाठी धावपळ आणि या सगळ्या गोष्टी आम्ही करत राहिलो. किती फरक जाणवतो? कारण जेव्हा कुटुंबातला व्यक्ती एखादी मुलगी बघायला जातो, मग ते लग्न अनोळखी लग्न होतं, जेव्हा प्रेम विवाह आणि अशा गोष्टी की एखाद्याला आपण चॉईस करतो, नक्की काय भावना देखील महत्वाच्या आहेत आणि दोघांना समजून घेणं देखील महत्वाचं आहे. आजकालच्या काळामधला प्रेमविवाह हा सटीक प्रेमविवाह ज्याला आपण म्हणतो, आजकाल कोणाचं कोणावर विश्वासच राहिलेला नाही. माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही प्रेम केलं तर ते पूर्णत्वाकडे न्यायला पाहिजे, ताकदीने ते पुढे तो गाडा तुम्ही चालवला पाहिजे. होतं आयुष्यात लहान मोठ्या गोष्टी, कुरबुरी, काही गोष्टींचा त्रास, काही गोष्टींचा आपल्याला मनासारख्या न होणं हे होत असतं. पण ज्या वेळेला आपण प्रेम करतो त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट नक्की आपल्या मनात असते की आपण जी साथी आपली निवडली आहे किंवा ज्या मुलीने आपल्याला निवडलं आहे त्याच्याबरोबर आपला एक सहवास असतो. आणि त्या सहवासामध्ये आपण जेव्हा असतो त्यावेळेला तिचा स्वभाव, माझा स्वभाव, माझे
लूप होल्स, तिचे लूप होल्स, मला काय आवडतं, तिला काय आवडतं, मला काय आवडत नाही, तिला काय आवडत नाही, ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाला माहिती असतात. त्यामुळे मग फार अचानक लग्न होऊन त्या गोष्टी समजायला 3 वर्ष जातात. बरोबर. पण जर तुमचा प्रेमविवाह फार घट्ट आणि स्वार्थाला धरून नसेल, संघर्षाचा प्रेमविवाह असेल, खराखुरा प्रेमविवाह असेल, तर मला वाटतं की तो अतिशय स्मूथ जातो. माझा 33 वर्षाचा अनुभव आहे. मी वयाच्या 19व्या वर्षी लग्न केलं. आज माझ्या लग्नाला 33 वर्ष झाली. म्हणजे वयाच्या 52व्या वर्षी माझ्या लग्नाला 33 वर्ष पूर्ण झाली. आणि मला असं जीवनात कधीच कुठे वाटलं नाही की मी केलेली ती चूक होती. पण आकर्षण जे हल्ली खूप आकर्षण आणि जबाबदारी या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यापेक्षा आकर्षणाला महत्व नाही तर तुम्ही जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. जबाबदारी निश्चितपणे स्वीकारायला पाहिजे. काही गोष्टीचं पॅम्परिंग असतं. मला पॅम्परिंग केलेलं आवडतं, तिला केलेलं आवडत नाही. मला असं वाटत असतं की तिने पॅम्परिंग मला करत राहावं, पण ती तिच्या स्वभावाप्रमाणे ती करत नाही, त्यामुळे मी ते ऍक्सेप्ट केलं. पण मला जे आवडते ते मी तिच्याकडे करत असतो. आजही सकाळी उठलो, जरी एका बंगल्यात जरी राहत असलो, तरी सकाळी टेलिग्रामवर तिला मी गुड मॉर्निंग माय स्वीटहार्ट डार्लिंग म्हणून पाठवतो. आज एक रोज सकाळी. त्यामुळे आपण प्रेम कसं एखाद्यावरती दाखवतो, कसं रिॲक्ट करतो, आजही म्हणजे तिला काही गोष्टी आवडतात त्या मी करतो. आता उद्या व्हॅलेंटाईन डे. आता व्हॅलेंटाईन डेला ती उद्या मुंबईत नाही आहे, ती गोव्यात आहे. गोव्यात काही कामाने ती गोव्यात आहे. पण मी तिला सरप्राइझिंगली रात्री तिला बुके पोचेल, केक पोचेल, ती व्यवस्था आजही केली. अरे बाबा. त्याच्यामुळे मी आमदार झालो, मी नेता आहे, त्यामुळे मी हे करायचं नाही, याला मी जास्त भाव देत नाही. मी आम्ही फिरायला जरी गेलो, माझी बायको नेहमी मला असा हात झटकत. आम्ही दोघे फिरायला गेलो की मी तिच्या खांद्यावर हात टाकून मॉलमध्येही फिरतो. मागे पोलीस असतात पण मी फिरतो. माझी आहे ना, माझी वैयक्तिक लाईफ आणि माझी लाईफही वैयक्तिक आणि ती माझी वैयक्तिक आहे. त्यामुळे मी कोणाला घाबरायला कशा वाटत. आणि मला वाटतं की आजच्या समाजात लोकांनाही हे पाहायला आवडतं. आणि कुटुंब असेल राजकारणाची पूर्वी काय होतं की ज्या पद्धतीनं बाहेर पडलं की बाहेर, पण आता कुटुंब असं राजकारण देखील आता व्हायला लागलंय. सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तरुणांना काय चाललंय, कारण खूप लोकांना एक इन्स्पायर म्हणजे एखादा व्यक्तीचा प्रेमविवाह करतो आणि पुढे भविष्यामध्ये मोठा देखील होतो. खऱ्या अर्थानं अशा गोष्टी करताना आपली जबाबदारीची जाणीव आणि एखादी जबाबदारी घेतल्यानंतर आपण त्यासाठी केलेलं कष्ट काय कसं सांगाल तरुणांना? निश्चितपणे एक तर मी सांगेन की येणाऱ्या बायकोच्या पायामध्ये लक्ष्मी असायला पाहिजे आणि ती असते. कदाचित मी लग्न करायच्या आधी तिचे वडील 3 टर्म आमदार होते, माझ्याशी लग्न झालं, आता मी 2 टर्म आमदार आणि 1 टर्म मी राज्यमंत्री म्हाडाचा अध्यक्ष राहील. त्यामुळे कदाचित तिच्याच पायात तो योग आहे, तिच्याच नशिबात तो योग आहे की ती ज्या घरात जाईल तिथे आमदार होती किंवा भविष्यात चांगली संधी मिळत राहील. पैशाच्या बाबतीत देखील आम्ही प्रचंड कष्ट केले. शून्यातून विश्व निर्माण केलं, कंपन्या बनवल्या, कंपन्या चालवल्या. लोक आज म्हणत असतील, बघत असतील, त्याच्याशी मला काही लेना देणार नाही. पण माझी मेहनत मला माहिती आहे. दिवस रात्र तिने आणि मी मेहनत करून आज 90,000 लोकांचा रोजगार आम्ही देतो. 1200-1300 कोटी रुपयाची कंपनी चालवतो. माझं तरुण युवकांना आणि युवतींना एकच विनंती आहे, तुम्ही जे प्रेम कराल ते स्वार्थ ठेवून करू नका. ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता तो तुमच्यावर किती प्रेम करतो किंवा ती तुमच्यावर किती प्रेम करते, तिचं साध्य काय किंवा त्याचं साध्य काय, बरोबर, आणि तुम्हाला आयुष्यात काय करायचं. आणि एकदा जो एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैंने कमिटमेंट कर दी, मैं किसी की भी नहीं सुनता. ह्या पद्धतीत जर तुम्ही प्रेमविवाह करून पुढे जाणार असाल, मग मला आता गाडीच नाही मिळाली, मला गाडीच घ्यायची होती, मग मला तुझ्यासाठी कॉम्प्रोमाइज करायला, हे विसरून जायला पाहिजे. जे आहे ते दोघांचं आहे, सुख दोघांचं आहे, दुःख दोघांचं आहे. आयुष्यातली तरक्की होणार आहे, पुढे जाणार आहे, तेही दोघे जाणार आहोत. जे काय मिळणार आहे ते दोघांना मिळणार आहे, आपल्यापासून होणाऱ्या आपत्त्याला मिळणार आहे. हा विचार करून जर आजचे तरुण आणि तरुणी पुढे गेले तर मला वाटतं निश्चितपणे आजच्या या जगामध्ये डिव्होर्सचे प्रमाण खूप वाढले. मला वाटतं की कुठल्या कुठल्या छोट्या छोट्या गोष्टीवर इगो करून डिव्होर्स होतो. तरुणांना किंवा तरुणीला मी एकच सांगेन, जेव्हा एखादा समोरचा तुमचा पार्टनर चिडतो त्यावेळेला एकाने शांत बसायला शिकलं पाहिजे. एकाने शांत बसलं, कालांतराने ते थंड पडलं की बरोबर परत एकमेकाचं प्रेम असतं ते जवळ येतं. त्यामुळे तरुण तरुणींना हेच सांगेन, प्रेम कराल तर घट्ट प्रेम करा. फेविकॉल का जोड मजबूत होणार. नक्कीच अतिशय मोलाचा सल्ला असा आहे की केवळ आकर्षण न राहता ती एक जबाबदारी देखील, प्रेम ही जबाबदारी देखील असली पाहिजे आणि ती जबाबदारी ही एकाने नव्हे तर दोघांनी देखील घेतली पाहिजे. हा एक मोलाचा सल्ला जो आहे तो व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जो आहे तो प्रेमी युगाला
दिलेला आहे. आणि खरं म्हणजे हा केवळ सल्ला नाही आहे तर अनुभवाचे बोल आहेत, आणि तेही साध्या माणसाचे नाही, चक्क राज्यमंत्री असलेल्या व्यक्तीचे.